पाळी येथे शॉर्ट सर्किटमुळे गंगाराम वागू वरग यांचा वाडा जळून खाक झाला असून तीन दुपटी जनावरे जखमी झाले असून अंदाजे 3 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती गंगाराम वागू वरग यांनी दिली आहे। सोमवारी 6 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दुपारी 2 वाजता शॉर्ट सर्किटमुळे गंगाराम वागू वरग यांचा वाडा जळून खाक झाला असून 2 गाई व 1 म्हस ही जखमी झाली आहे। तीनही जनावरे ही दूध देत असल्या कारणाने या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नुकसान झालं आहे। ही माहिती विजयंती तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्मय पटकारे यांना संदेश वरग यांनी माहिती दिल्यानंतर वैद्यकीय उपचार औषधोपचार पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चिन्मय पटकारे यांनी दिली आहे। ही घटना लक्षात आल्यानंतर तलाठी व विद्युत विभाग घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे। संबंधित गंगाराम वागू वरग यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई प्रशासनाने द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस दोडामात तालुका विजयंती तालुकाध्यक्ष संदेश वरग यांनी मागणी केली आहे। सिंधुदुर्ग न्यूज साठी भूषण सावंतसह पाळी दोडामार्ग।